पाचोरा आणि भड़गाव तालुक्यातील तमाम बंधू भगिनी आणि मातांना निश्चितपणे एक आनंदाची गोष्ट आहे कि कालच रात्री भड़गाव तालुक्याचे 120 रिपोर्ट हे निगेटिव आले आणि पाचोरा तालुक्याचे जवळपास 20 रिपोर्ट हे पण निगेटिव आलेले आहेत। म्हणजे 140 जे काही रिपोर्ट आले त्याच्यामध्ये आपल्या दोघही तालुक्यातला एकही रुग्ण पॉझिटिव्ह आला नाही, ही आपल्या सगळ्यांच्या करता एक आनंदाची वार्ता आहे। दुसरा विषय असा आहे की आपल्याकडे जे जे लोक कोविड-19 या आजाराने ॲडमिट होते हे सगळेच्या सगळे, म्हणजे आता फक्त 9 लोक ह्या आपल्या पाचोऱ्याच्या हॉस्पिटलमध्ये आहेत, त्याच्यापैकी 8 रुग्ण हे भड़गाव तालुक्यातले आहेत आणि 1 रुग्ण हा पाचोरा तालुक्यातला आहे। मला खात्री आहे की त्यांची प्रकृती आजच्या तारखेला अतिशय उत्तम आहे आणि 29 तारखेला त्यांना त्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे। म्हणजे ते सुद्धा अतिशय आनंदाने सुखरूप होऊन घरी जातील, अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आहे। बांधवांनो, हे जे सगळं जे काय चाललेलं आहे मला वाटतं याचं संपूर्ण श्रेय हे सगळ्या जनतेचं, आरोग्य अधिकारी कर्मचारी नगरपालिकेचे सगळे अधिकारी कर्मचारी आपल्या सगळ्यांचं हे श्रेय आहे। आणि म्हणून याच्या मागचं जे काही कारण आहे की आपण मागच्या काळामध्ये स्वयंस्फूर्तीने जवळपास 10 दिवस हा जनता कर्फ्यू पाळला आणि म्हणूनच आपण ही कोरोनाची चेन ब्रेक करू शकलो, साखळी तोडू शकलो आणि त्याचं फलित आपल्याला आज हे पाहायला मिळालेलं आहे। निश्चितपणे आता हा सगळा जरी प्रकार थांबलेला असला तरी मला असं वाटतं की आता आरोग्य डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपल्या पाचोरा भड़गाव शहरासह दोघही तालुक्यातल्या प्रत्येक घरी प्रत्येक घरातला माणूस यांना आता त्याचं ऑक्सिजन आणि टेम्परेचर चेक करण्याच्या संदर्भामध्ये उद्यापासून सुरुवात होणार आहे। आता हे जे काही आरोग्य अधिकारी आपल्याला टेम्परेचर आणि ऑक्सिजन लेवल चेक करायला येतील तर त्यांना आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे। जर का ती लेवल कमी असेल, टेम्परेचर थोडंफार जास्त असेल तर मला वाटतं त्यांना जर का आपण सगळ्यांनी सहकार्य केलं त्याच ठिकाणी तात्काळ आपण त्याच्यावर जर का उपाययोजना केली तर मला वाटतं आपला दोघही तालुका जे काय रेड झोनचा डाग आपल्याला लागलेला आहे तो डाग उठवण्यासाठी आपलं सगळ्यांचं हे महत्त्वाचं पाऊल असणार आहे। मला खात्री आहे की भविष्यामध्ये आपल्याला एकही रुग्ण याच्यात आढळणार नाही, याच्याकरता आपल्याला जर काळजी घ्यायची असेल तर आम्ही सामूहिकरित्या एक निर्णय पुन्हा घ्यायला जातो आहे, तो म्हणजे मागच्यासारखा 10 दिवसाचा जनता कर्फ्यू नाही परंतु 4 महिने, आता जे येणाऱ्या मे जून जुलै आणि ऑगस्ट या 4 महिन्यापर्यंत महिन्याच्या शेवटी 3 दिवस आपण जर का सगळ्यांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळला तर मला असं वाटतं की एकही कोरोना रुग्ण जर एखादा इफेक्टेड असेल तर तो आपल्या घरातच थांबेल, बाहेर तो रुग्ण जाणार नाही आणि याच्यासाठी ही चेन ब्रेक करायला आपण सगळेजण याच्यात यशस्वी होऊ यासाठी आपण आत्ता 29, 30 आणि 31 असे 3 दिवस, म्हणजे 29 मे ते 31 मे असे 3 दिवस आपल्याला सगळ्यांना स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळायचा आहे। याच्यात ज्या अत्यावश्यक सेवा आहेत मग त्याच्यात मी महत्त्वाचं आता कृषी सेवा केंद्र म्हणेल की कृषी सेवा केंद्र, मेडिकल, दूध ह्या 3 गोष्टींच्या व्यतिरिक्त किराणासुद्धा नाही, सगळ्यांनी पालन करायचं आहे। किराणा मला वाटतं अत्यावश्यकमध्ये नक्की असतो परंतु असंही नाही की दररोज उठून कोणीतरी छटाक साखर चहापत्ती 50 पैशाची अशा जमाना आता राहिलेला नाही आहे। प्रत्येकाकडे किमान 1 महिन्याचा किराणा आपला असतो, 2 दिवस आपल्याकडे अजून आहेत, आजची 26 तारीख आहे। आपला लॉकडाऊन किंवा आपला जनता कर्फ्यू हा 29, 30 आणि 31 मेपर्यंतचा आहे, त्याच्यामुळे जर का किराणा वगैरे नसेल तर तो आजच आपण घ्या। भाजीपाला नाही, किराणा नाही, फक्त कृषी सेवा केंद्र कृषीशी रिलेटेड असलेले, कारण शेतकऱ्यांचा मार्केटमधला माल किंवा दिवस डोक्यावर आलेले आहेत, जिनिंगचा माल, कापसाचा माल हा सगळ्यांना त्यांना देणं गरजेचं आहे। म्हणून तेवढा एक विषय जर का सोडला, दूध आणि मेडिकल, तर बाकीचे सगळे दुकानं आपण स्वयंस्फूर्तीने बंद ठेवावे अशा पद्धतीचं आवाहन वजा विनंती करतो। आत्ताच ह्या काही याच्यामध्ये 3 ओळी माझ्याकडे आलेल्या आहेत। एक म्हणजे 3 दिवस कोरोना टाळण्यासाठी, 3 दिवस आपल्या परिवारासाठी आणि 3 दिवस आपल्या शहरासाठी।
हे जर का आपण ऐकलं तर मला असं वाटतं की कोरोना आपल्या आजूबाजूला सुद्धा येणार नाही। मी थोडंसं आणखी याच्या पलीकडे जाऊन सांगेल की आपण जर का पाहिलं तर मला वाटतं या पाचोरा आणि भडगाव शहरामध्ये आर्सेनिक अल्बम 30 नावाचं होमिओपॅथीचं औषध आता मला वाटतं घरोघरापर्यंत पोहोचलेलं आहे। दोघंही शहर आपण कंप्लीट करून टाकलेले आहेत। 3 दिवस ते आपण जर का औषध घेतलं तर त्याचाही एक चांगला परिणाम ओव्हरऑल देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्याचं देखील एक चांगल्या पद्धतीचं सेवन करा आणि अशाच पद्धतीचं सहकार्य आपण भविष्यात देखील या कोरोनाला टाळण्यासाठी असू द्याल अशी एक रास्त अपेक्षा वजा विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र। व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील।